प्रदेश अध्यक्ष नाना पटोले का आज जन्मदिन है। चूंकि आज विश्व पर्यावरण दिवस है, इसलिए नाना पटोले ने आज पौधारोपण कर इसकी शुरुआत की। आज देश में प्रदूषण है, लोग डरते हैं, विकास के नाम पर पेड़ों को काटा जा रहा है, इसलिए आज विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर नाना पटोले ने बयान दिया कि सृष्टि तभी चलेगी जब राजनीतिक, सामाजिक और प्राकृतिक संतुलन बना रहेगा। आज का पर्यावरण दिवस है आणि याला जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आजच्या दिवसाला आम्ही सगळेजण साजरे करतो आहे। सध्या देशातलंच वातावरण सगळं पोल्युशित झालेलं आहे, लोकांमध्ये जो भय निर्माण झालेला आहे, दहशत निर्माण झालेली आहे आणि जी रोज महागाई वाढवून त्या देशाच्या लोकांना जो परेशान केलं जाते आहे, बेरोजगारी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि विकासाच्या नावाने ज्या पद्धतीनं वृक्षतोड करून या जो ग्लोबल वॉर्मिंगचा आज स्थिती आज आमच्या देशावर आली की उन्हाळ्यात पावसाळा पडतो आहे, ही जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या दिवशी एवढंच म्हणेल की राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक हे सगळे समतोल राहिले पाहिजे, तरच त्याच्यामध्ये निसर्गही वाचेल आणि जीवसृष्टी पण वाचेल। NBC News के लिए सिहोरा से जितेंद्र पटले की रिपोर्ट।